Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मुंबई पोलिसांकडून संपर्क साधण्यात आला आणि दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या मर्डर केसच्या दृष्टिकोनातून स्टेटमेंट देण्यासाठी आपल्याला यायला लागेल या दृष्टिकोनातून माझी चर्चा झाली. मी त्यांना बोललो की मला अधिकृत समन तुम्ही पाठवा आणि मीही तयार आहे, कारण का मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे की दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतचा मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे. 8 जून आणि 13 जून ह्या दोन तारखेच्या बाबतीमध्ये जी माहिती माझ्याकडे आहे, जे लोक ह्याच्या मागे आहेत, आज मीर शाहच्या नावाने भात धिंडवडे पेटले जात आहेत. पण अशाच पद्धती बोलले जात आहे की मर्डर चार्ज लावा. पण जे मर्डर चार्ज लाव मागणारे जे लोक आहेत, त्यांनी स्वतःनी जे 8 जून आणि 13 जूनला जे मर्डर केले आणि जे लपवायला प्रयत्न केला, दिशा सालियान सारख्या एका हिंदू मुलीचा जो ज्या पद्धतीने गँगरेप करून मर्डर केला गेला, अशी जी माझ्याकडे माहिती आहे, जे पुरावे आहेत, जे विटनेसेस आहेत, त्या 8 जूनच्यामुळे 13 जून सुशांत सिंग राजपूतची मर्डर झाली, या सगळ्या बाबतीमध्ये जी माहिती माझ्याकडे आहे, जी पहिल्या दिवसापासून मी बोलतोय की ही माहिती मी संबंधित एजन्सीकडे देईन, पुरावे त्यांच्याकडे देईन, त्याच्याच अनुसार ह्याचे जे मर्डरर आहेत, जे आरोप आहेत, जे आजही मोकाट फिरत आहेत, आजही विधानसभेच्या परिसरामध्ये फिरतात, आजही लोकांवर आरोप करतात, पण तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हा ह्या सगळ्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने कव्हर अप केला गेला, ज्या पद्धतीने आयोग दोनदा चेंज करण्यात आले, मुंबई पोलीस कमिशनरवर तेव्हा प्रेशर, तेव्हाच्या मुंबई कमिशनरवर प्रेशर होता, तेव्हाच्या DCP वर जो प्रेशर होता, CCTV फुटेज ज्या पद्धतीने डिलीट करण्यात आले, 8 जूनचे मस्टरचे व्हिजिटर बुकचे दोन्ही पानं फाडण्यात आले, मोबाईल टॉवर लोकेशन 8 जूनचं आणि 13 जूनचं आदित्य ठाकरेचं काय आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, तुम्ही तपासा. आमचं म्हणणं आहे की 8 जून आणि 13 जूनच्या त्या दोन्ही ह्याच्यामध्ये आदित्य ठाकरेचा हस्तक्षेप आहे, तो तिथे उपस्थित होता त्या पार्टीमध्ये. आणि 13 जूनमध्ये तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, वडील मुख्यमंत्री होते, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या. पण आता मुंबई पोलिसाकडे जी काय माहिती मुंबई पोलिसाला पाहिजे, जी सत्य पाहिजे, सत्य माहिती पाहिजे, ती सगळी मी द्यायला तयार आहे. ह्याच्या अगोदर पण महाविकास आघाडीच्या काळात मला आणि सन्मान्य राणे साहेबांना इन्क्वायरीसाठी बोलवलं गेलेलं, तेव्हा दिशा आणि सुशांतजींचा खून कसा झाला हे त्यांना माहिती घ्यायची नव्हती. पण पुरावे तुमच्याकडे काय आहेत ते पुरावे आम्हाला द्या. आणि तेव्हा सातत्याने तिथून मातोश्रीवरून त्यांना कॉल येत होता, ते आम्हाला जाणवत होते, मी स्वतः काही गोष्टी तेव्हा बघितल्या होत्या. तर या सगळ्याची जी काही लपवाछुपी त्यावेळी झाली, आदित्य ठाकरेला वाचवण्याचा जो काही प्रकार झाला, या सगळीची जी सत्य माहिती आहे ती आता मी मुंबई पोलिसांना SIT च्या समोर मी देणार आहे. मला ही माहिती आहे पडली, जी कानावर आलेली आहे, की SIT ला बरेपैकी पुरावे सापडलेले आहेत की 8 जूनला कुठल्या पद्धतीने दिशा सालियान बरोबर गँगरेप करून तिचा खून करण्यात आला, 13 जूनला सुशांत सिंग राजपूतला कसं मारण्यात आलं, मर्डर करण्यात आलं, या बाबतीचे मोबाईल टॉवर लोकेशन हे सापडलेले आहेत, काही पुरावे सापडलेले आहेत, आदित्य ठाकरे कुठे त्या दिवशी 8 आणि 13 ला होते ह्याचाही मोबाईल टॉवर लोकेशन पोलिसांकडे आलेलं आहे. म्हणून ह्या केसला अजून मजबूत आणि बळकटी आणण्याच्या दृष्टिकोनातून माझं जे सहकार्य लागेल, जेणेकरून दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत ला न्याय भेटला पाहिजे, अशा पद्धतीचे तरुण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पोटापाण्यासाठी येतात, नाव कमाण्यासाठी येतात, आणि अशा पद्धतीने त्यांची अगर निगरून हत्या करण्यात येत असेल आणि कोणतरी बडे बाप का बेटा आहे म्हणून, माझे वडील मुख्यमंत्री आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी लपवू शकतो. मला आठवतं 72 दिवसाच्या नंतर CBI ला एंट्री करण्यात दिलेली, 72 दिवसापर्यंत कोणालाही CBI ला इथे प्रवेश दिले गेले नव्हते. तुम्हालाही आठवत होते CBI चे अधिकारी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा त्यांना कोविडच्या कारणामध्ये आतमध्ये दामलं गेलं, ते ह्या सगळ्या गोष्टी कोणाला वाचवण्यासाठी होत्या,
तर आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी होत्या. ते आता सगळी सत्य तर बाहेर सांगणार. पहिला मराठी संपू मग हिंदी. आज तुम्हाला संपर्क झालेला आहे. मला हातात एकदा समन्स आल्यानंतर विधिमंडळाचं अधिवेशन पण सुरू आहे. माझी उद्याच जाण्याची तयारी आहे. मी पोलिसांची त्या संदर्भात संपर्क साधीन आणि मग मी त्यांच्याकडे स्टेटमेंटसाठी मी त्यांच्याबरोबर बसेन. पहिल्या दिवसापासून मी बोलतोय की अगर आदित्य ठाकरेचं ह्याच्यामध्ये काही नाही, त्याचं नाव नाही, त्याचा हस्तक्षेप नव्हता, त्यांनी त्याच्यामध्ये तो 8 आणि 13 जून मध्ये तिथे उपस्थित नव्हता, तर त्यांनी सत्यता सांगाय ना महाराष्ट्राला आणि देशाला. लपवता कशाला आहे, पळता कशाला आहे? सांगा नितेश राणे खोटं बोलतोय, सांगा हे संबंधित बाकीचे विटनेस खोटं बोलतोय. आम्हाला खोटं पाडा ना तुम्ही. मी बोलतोय मोठा, मला खोटं पाडा. मी जे बोलतोय ते खोटं असेल तर त्यांनी येऊन सांगावं हो, की नितेश राणेचे हे सगळे गोष्टी खरे खोटे आहेत. 8 जूनला मी इथे इथे होतो, 13 जूनला मी इथे इथे होतो. मला आठवतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की 8 जूनला काहीतरी माझे आजोबा आजारी होते. अरे पण त्याचे आजोबा 14 जूनला वारले आहेत. 8 जूनला त्याचे आजोबा जिवंत होते. म्हणून माझ्या प्रश्ना आमचे जे काही प्रश्न आहेत, जे पुरावे आहेत, मग CCTV का डिलीट करण्यात आलं, व्हिजिटरची पानं का गायब केली गेली, वॉचमॅनला का गायब केलं, रोहन रायला का गायब केलं, मोबाईल टॉवर लोकेशन तुमचं काय होतं हे तुम्ही जाहीर का नाही करत, या सगळ्या गोष्टीची सत्यता आम्ही जे बोलतोय ते त्यांनी येऊन जनतेसमोर मांडावं ना. आम्हाला खोटं ठरवा ना, आम्ही कुठे नाही बोलतोय. पण तुम्ही अगर कुठलाही मर्डर पचवायला प्रयत्न करत असाल तर आता सरकार हे महायुतीचं आहे ना. आम्ही त्या पुण्याच्या अगरवालांना सोडलेलं आहे ना, आम्ही मिहीर शाहला सोडणार आहे ना, आम्ही आदित्य ठाकरेला सोडणार आहे हे तुम्हाला सांग. 5 मिनिट रुको ना, किधर भाग रहा है, बांध के रखा है इधर. बघा एक लक्षात घ्या, जस्टिस डिलेड इज नॉट जस्टिस डिनाइड, प्लीज समजून घ्या. मला आता सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं होतं, तुम्ही सांगा आजपर्यंत दिशा सालियांचा फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आहे हे कोणाला माहिती आहे? का सांगत नाही त्याचा फायनल प्रिलिमरी जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता त्याचे फाइंडिंग काय होते? प्रथम दृष्टिकोनातून बलात्कार झाला असं सांगितलं होतं त्याच्यावर. तो फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवा ना, सत्य सांगा ना. लपवता कशाला आहे, लपता कशाला आहे? तुम्हाला अगर वाटतंय नितेश राणे आणि अन्य लोक खोटं बोलतायत ना, तर येऊन तुम्ही महाराष्ट्राला खरं सांगा की 8 जूनला मी इथे येतो होतो, 13 जूनला मी असं असं होतो. लपवालपी का चाललंय? तर मला वाटतं आता न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे. नाईट लाईफ गँग, नाईट लाईफ गँग अशा काही लोकांची सुद्धा अजून चौकशी झालेली नाहीये. होती, आता होणार ना, कारण मी नावं घेणार. रिजवी कॉलेजच्या बाजूला, बँड्राच्या रिजवी कॉलेज काटर रोडच्या बाजूला कोणाचा बंगला आहे जिथे हे लोक संध्याकाळी 7:30 नंतर जमतात? 13 जूनला जे सुशांत सिंगच्या घरी जाण्याच्या अगोदर 13 जूनला कोणाचा वाढदिवस आहे? हा, 13 जूनला कोणाची वाढदिवसाची पार्टी, ज्याची मी उल्लेख केला नाही, अनिल परबनी त्याच्याबद्दल ट्विट केलेला आहे 13 जूनच्या रात्रीच्या पार्टीबद्दल. जेव्हा करोना सुरू होतो पार्ट्या परवानग्या नव्हत्या, कुठल्याही अशा पार्ट्यांवर कारवाई व्हायची, मग 13 जूनच्या पार्टी कोणाच्या घरात झाली आणि पार्टीतून उठून मग सुशांत सिंगच्या घरी कोण गेलं? ते हे सगळे जे कोण त्याच्या बरोबरचे भागीदार आहेत, जे जे त्या कॉन्स्पिरसीचे भाग आहेत, ते सगळ्यांची नावं मी घेणार. त्यांचे CDR रिपोर्ट तपासा, त्यांचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासा, जे खरं आहे त्याच्यावर कारवाई करा. माझं एवढंच म्हणणं आहे.